आज बघा मस्तपैकी आम्ही बाजारातून ताज्या ताज्या रावशा आणलेल्या आहेत आणि या रावशांचा आहे ना झटपट असं फ्राय तयार केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे रावशा फ्राय आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर इथे बघा मी बाजारातून ना ताज्या ताज्या रावशा आणलेल्या आहेत आणि त्यांना साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर साफ करून पाहिजे असेल तर तुम्हाला कोळीनसुद्धा देईन. त्याच्यानंतर मी इथे लिंबाची फोड घेतलेली आहे, हळद, वालावलकर यांचा मच्छीचा मसाला घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण या रावशावरती लिंबू पिळून घेऊया. त्यानंतर यावरती हळद घालूया. त्यानंतर यामध्ये जाईल वालावलकर यांचा मच्छीचा मसाला. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण नाही घातलेलं आहे. तर यामध्ये आपण काय करूया, थोडासा पाण्याचा हापका मारून घेऊया. म्हणजे पाण्याने तो सर्व मसाला थोडासा ओला होऊन जाईल ना, आणि व्यवस्थित तो मच्छीला लागून सुद्धा जाईल. आता हे मसाले आहेत ना ते मच्छीला चांगले चोळून घ्यायचे आहेत. आता बघा मच्छीला मसाला चांगल्यापैकी लागलेला आहे. आता हे मासे आहेत ना ते आपल्याला 15 मिनिटं मुरवत ठेवायचे आहेत. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा. आता आपले रावशे आहेत ना ते मुरून 15 मिनिटं झालेले आहेत. तर इथे बघा मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता एक एक करून आपण पॅनमध्ये रावशे आहे ना ती तळून घेऊया. आता हे रावशे आहेत ना ते आपल्याला दोन्ही बाजूनी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे कडक करून घ्यायचं आहे. चला आता आपण ही मच्छी आहे ना ती पलटून घेऊया. वाह, आता बघा हे रावशे आहेत ना मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. आणि आता यांना काढून घेऊया आपण. ह्या बघा आपल्या रावशे आहेत ना गरमागरम तळलेले आहेत. पाहिलेत कसले जबरदस्त आपले रावशे फ्राय इथे तयार झालेले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झटपट तयार झालेलं आहे. साहित्य पण तुम्ही पाहिलं असेल किती कमीत कमी साहित्यामध्ये हे आपण मस्तकी तयार केलेले आहे. तुम्ही सुद्धा आता पटकन तयारी लागा आणि हे रावशे फ्राय आपल्या घरच्या घरी तयार करून बघा. आणि तयार झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.